अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला. या घटनेनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात शरद पवार यांना आता एक मोठा धक्का बसलाय. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. अनिल गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. अनिल गोटे यांनी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. हा राजीनामा दिल्यानंतर गोटे कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र अनिल गोटे यांनी पक्ष सोडल्यामुळे शरद पवार यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनिल गोटे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे आमची घुसमट होत होती. पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात देखील पक्षांतर्गत गटबाजी सुरू होती. म्हणूनच पक्षातील गटबाजीला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अनिल गोटे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा दिलाय. ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.